आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तटे साहेब, आजचा कार्यक्रम म्हणजे आहा हा नादच खुळा. बघा ते म्हणतात ना, बघा ना भूत न भविष्यती, तसा झाला. एवढी सगळी लोक जमलेले की नाही फक्त तुमच्यासाठी. नो 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 नो, ते काम याच आहे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. लोक याच्यामुळे जमले होते. नाही साहेब, हे तुमचा मोठेपणा आहे. अजिबात नाही. अरे जे तुझं आहे ते तुझं आहे, तुझ्यामुळे झालं हे सगळं. हे सगळं तुझं क्रेडिट आहे. तुझं क्रेडिट मी कशाला घेऊ, शक्यच नाही. बदलून देवाला काय तोंड दाखवू. जे तुझं आहे ते तुझंच राहिलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, मला या मुलामध्ये आपल्या मतदारसंघाचं भविष्य दिसत आहे. मी सांगत असतो सृष्टींना, एकदा येऊन बघा, एकदा येऊन त्या मुलाचं काम बघा. तुम्ही सारखं सांगत असतो पण आता नाही सांगणार. उगाच त्यांची नजर लागली आणि आमचा हिरा कुणी चोरून नेला तर. त्याचं टेन्शन नका घेऊ तात्यासाहेब. अहो हिरा तुम्हीच घडवलाय, तेव्हा याच्यावर हक्क बी तुमचाच आहे. सत्यासारखा हिरा तुमच्या मुकडातच शोभत दिसते तात्यासाहेब. नशीब काढले बघा तात्यासाहेब तुम्ही. अहो सत्य राबतोय म्हणून तर घराघरात पक्ष पोचतोय आपला. मोठेपणा सांगत नाही पण सत्या पुढू कोणी भी येऊन दे. लहान असो मोठा असो, श्रीमंत असो गरीब असो, प्रत्येकाच्या मदतीला घड्याळ्याचा काट्यानं बघता जातो. आता परवाच बघा की कार्यक्रमात एक आजोबा प्रॉब्लेम घेऊन आलं. कार्यक्रम सोडून तो त्यांच्या मदतीला धावून गेला. तिथला ऑफिसर लय कातणीला आलता. अशी कातन काढली का नागिनीकर सरळ झाला बघा. तो 0 मिनिटात पेन्शन चालू केली. असं प्रशासन सगळं हलवून ठेवलं तर पकड. प्रशासनावर पकड सत्याची आहे. प्रशासनावर पकड आणि म्हणतो अशी जर पकड असेल आपल्या कार्यकर्त्यांची प्रशासनावर, जनतेचे काम ताबडतोब होतील ना. शेवटी त्या अधिकाऱ्याला चिरडलेत ना तुम्ही. येणार आहे मी, येणार आहे मी. काय बऱ्याच दिवसांनी आमच्या कार्यकर्त्यांसोबत बसलोय, जरा गप्पा मारू दे मला त्यांच्याशी. सगळीकडे कसा येऊ शकेन मी? क्लोन करा माझे, क्लोन म्हणजे सगळीकडे पोहोचेन मी. आलो बघतो काय म्हणणं आहे कार्यकर्त्याचं. प्रत्येक भागात असतात समस्या. चल सांगितलं होतं ना सत्याचा बरा विषय नाही काढायचा म्हणून. सॉरी साहेब, हे प्रकरण लयच वाटतंय असं काना आलं होतं माझे. म्हणलं की चालू मीडियाने त्या अधिकाऱ्याचं प्रकरण लावून धरले. सरकारवर प्रेशर आले. विशेष समितीनंतर असं काना आलं. त्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाची माहिती काढा. त्याची बायको कुठं काम करते, त्याचे पोरं कुठं शिकतात, सगळी माहिती गोळा करा. हे समिती कमिटी फिमिटी काही नसतं, फालतू असतं सगळे. सत्या मला देवाच्या जागी मानतो. त्याला एक कळलं ना, देवानं माझी जागा घेतलेली, मला चालणार नाही. नेहमीच नेहमीच साहेब आम्ही येऊ का? खरं तर थांबा म्हणणार होतो पण आता खूप झाली. तुम्हालाही गरज आहे जागती. अरे नाही नाही, अरे इथे जागा नाही. तुझी तुझी जागा इथे. किती वेळा सांगायचं? येतो साहेब. अरे अरे काचा साहेब, कदाचित तुम्हाला माझं बोलणं आवडणार नाही पण जो हिरा तुम्ही आज मुकुटात घेऊन मिरवताय ना, तो उद्या तुमच्या डोक्यावर बसेल. उगा गाडीच्या चाकाखाली चालणारे कुत्र गाडी चालवते असं वाटतंय. सत्याच्या बाबतीत असं होणार नाही. सत्य शिकलेला आहे, त्याची इमेज चांगली आहे या भागात. लोक मानतात त्याला. इकडे एक मोठी वोट बँक आहे त्याच्या पाठीमागे. समजा आपण याला दूर केला, दुसऱ्या कुणी जवळ केला, खुर्ची जाईल ना आपली. शीण झाला फार, शीण शीण झाला. तपस्येची वेळ झाली. दिनू कसं जगायचं?
कसं होणार आहे समद? यांच्या पेन्शनचा आधार होता, त्याच बी काय होईना झालंय. तुझं शिक्षण आहे, हिचं लगीन आहे, नोकरी शिवाय कस चालायचं? पैशाशिवाय कुठे काही होत आहे वे? आई, तुला माझ्यावर भरोसा आहे का? नाही, मी म्हणलं ना मी नोकरी परत मिळवणार, मग मी मिळवणारच. अग, तू आणि अमृता दोघीच तर माझ्या कुटुंबात, आणि मी माझ्या दुःखाची सावली कधीच तुमच्यावर पडू देणार नाही. अग, पण म्हणजे ती बाई आणि ती गुंड तुझी नोकरी तुला परत मिळवून देणार आहेत? ही माणसं सुडाने पेटलेली असतात, म्हणजे काळीच नसत त्यांच्याकडं. मला त्यांच्यावर नाही, पण जाधव साहेबांवर विश्वास आहे, ते मला नक्की परत बोलवतील बघ. पण दिदे, अगं त्यांनी काय आड घातली तुला माहिती आहे ना? म्हणजे तूच सांगितलंस ना की जोवर त्या बाईची तू माफी मागणार नाहीस तोवर ते तुला कामावर परत नाही घेणार. माहितीये मला. म्हणजे तू खरंच माफी मागणार आहेस त्या बाईची, आणि ते पण सगळ्यांसमोर? तू अजिबात माफी मागायची नाही सा त्या माजोरड्या बाईची. उलट सगळं प्रकरण शांत झाल्यावर जाधव साहेबांकडे जा आणि बोल त्यांच्या संग. पण त्या इचकट बाईसमोर तुझा स्वाभिमान अजिबात घाण नको ठेवूस बघ. आमरे, अगं स्वाभिमान जपून पोटाला चिमटा कसा काढू? तुझं शिक्षण आहे, आईची जबाबदारी आहे, हे घर आहे. स्वाभिमानावर घराच्या भिंती नाही उभ्या राहत अगं. ते काय नाही, मी उद्याच जाऊन साहेबांना भेटणार आहे, आणि हे माझं फायनल आहे. ठीक आहे, ठरवलंय ना तू? मग काय बोलणार मी? पण दिदे, मला हे अजिबात पटलेलं नाही. या अजून जरा जास्त मेकअप करायचा होता की? आज तुम्हाला ब्युटीफुल नाही गोरी लागत, गॉर्जियस दिसायचं, गॉर्जियस. ओ ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची फित कापाय जाताय तुम्ही, तेव्हा तुम्ही म्हातारे आहे म्हणून फित कापताय असं नाही वाटाय पाहिजे. बस कवी काय बी बोल ना गस. तुम्हाला खरं सांगू मम्मी साहेब, तुम्ही कने माझ्यापेक्षा 4 वर्षां लहान वाटताय बघा. म्हणजे तुझी लेख दिसते म्हण की? होय. सवे किती झाडावर चढवशील, झाड मोडून पडेल आता. जावा दोघी जणी माझा गागलन परत घेऊन या. होय मम्मी. सत्या कशी दिसते मी? अगं मम्मी तुझा इशेज भारी आहे. माझा लेकरू कोकरू वागरू. तुला कायमच मम्मी मस्त वाटत्या. अगं आता मस्तच दिसते म्हणल्यावर मस्तच म्हणणार ना. जयद्या वहिनी तुम्हीच सांगा, आज कशा दिसतात मम्मी साहेब आपल्या? मी सांगते म्हणजे भारीच दिसतात, पण ती लिपस्टिकची शेड अगदी आत्ता जांभूळ खाल्ल्या का वाटते. अगं तिला मॅचिंग बिचिंग काय कळत नाही. अगं तुझी पिंक साडी आणि जांभळी लिपस्टिक कॉन्ट्रास्ट एकदम. अगं लईच भारी दिसती तू. बघ मम्मी आता दोघांनी बी सांगितलं ना, तुझ्या मनात अजून काय डाऊट आहे का? मम्मीने घेतला डाऊट तर समजे झाले आऊट. सत्या चल सोड मला पटकन, ज्येष्ठ नागरिक वाट बघत्यात माझी. अगं मम्मी आलो असतो मी, पण तात्यासाहेबांनी जरा महत्वाचं काम सांगितलंय. जयद्या आज तू सोड मम्मीला. अयो मी नाही, म्हणजे मी आलो असतो, पण हिचं पप्पा थोडा जरी लेट झाला तरी दुकान डोक्यावर घेते. कुठे माझा जावय, कुठे माझा जावय, कुठे जावय, जावय 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 अजून हितच आहे. फिरून फिरून सगळं माझ्या पप्पांवर चालायला पाहिजे का? ए पप्पाची लाडकी असू दे, बघते मी कसं जायचं ती.
अगं कंदी पेढा, कंदी पेढा रुसला वाटत. गेला बघ बायकोच्या माग. बरं माझ्या शेळ्याला कुणाला टाइम नसतोय. मम्मी तू टेन्शन घेऊ नको. बलमा काय झालं ऐक, ते तात्या साहेबांचं काम मी करून येतो. तू मम्मी साहेबांना ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर सोड. हा मम्मी बलमा सोडल तुला. बलम्या चल फार व्हीलर काढ आपली. हा काढतो की सगळीकडे गागल परत घेतली का ग. हा सर मी स्वतः लक्ष घालतोय आणि तिथल्या हवालदाराने सांगितलं त्या अधिकाऱ्याचा तोल गेला आणि मग तो ट्रक खाली गेला आणि त्या ड्रायव्हरनी पण सरेंडर केलंय सर. ओपन अँड शट केस सर. ते काही असे ना पण मीडियाने दिले प्रेशर नीट हँडल करा आणि लवकर क्लोज करून टाका केस. येस सर. जय हिंद. सर आत येऊ. हो या. बोला वाघमारे, आता काय नवीन घोळ घालून ठेवलाय? नाही सर, तुम्हीच बोलवलं होतं ना आणि मला बी भेटायचंच होत. साहेब सगळंच लय अवघड झालं हो नोकरी वाचून. मी एकुलती एक आहे घरात कमवणारी आणि बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी बी माझ्यावरच आहे. साहेब काय बी करून मला ही नोकरी परत पाहिजे. प्लीज माझं सस्पेन्शन मागं घ्या. वाघमारे मलाही नाही आवडलेलं तुम्हाला सस्पेंड करणं, पण तुम्ही चूकच एवढी मोठी करून ठेवली आहे मला काही करणं शक्यच नाही झालं. आता त्या सत्याने घातलेल्या अटीनुसार त्यांच्या आईची म्हणजे मम्मी साहेबांची जाहीर माफी मागा म्हणजे मला सस्पेन्शन मागे घेता येईल, कारण मी शब्द दिलाय त्यांना तसा. मी तयार आहे सर माफी मागायला. वा छानच आहे की मग जा त्या कुठे असतील त्यांना गाठा, त्यांची जाहीररित्या माफी मागा, मग मी सस्पेन्शन मागे घेतो. मग या परत कामावर. काय ओळखलं का नाही, आठवत का नाही? वय असं कसं इसरीन? ते बी आहे म्हण. आईला बरं आहे का? कुणाच्या? आहो तुमच्या. हा जगते आशेवर. आणि किडनी ठीक आहे ना? हा तिचं बी बरं चाललंय. तर काय जॉब बिब द्यायचं बघून म्हणजे सेट चालले की मग काय टेन्शन नाही मला. किडनी जॉब हयो तुम्ही किडनी म्हणलंय वय, आम्हाला वाटलं किरणी. ती आमच्या इथंच राहते ना. तुम्ही इकडे कुठं मॅडम? तुमच्या सत्या दादा आणि त्यांच्या मम्मी साहेबांना भेटायला चाललो. हयो बरं तू चाललं काय सत्या दादाने तुमच्या नवऱ्याला? नाही नाही जरा येगळं काम आहे. येगळं? अहो पण ते दोघ बी नाहीत घरी, म्हणजे मम्मी साहेब कुठं गेल्यात माहित नाही. सत्या दादा तिकडे वकिलाकडे गेलाय. कुठं आहे त्या वकिलाचं ऑफिस? चला की जाऊ तू. चला बस. बर नक्की केस काय आहे ते मला सांगाल का? साहेब यात त्या ड्रायव्हरची काय बी चूक नाही. बर त्यानं स्वतःहून सरेंडर बी केलंय. ते जे अधिकारी होते ना त्यांचा चुकून तोल गेला आणि ते गाडीमोर आले. तिथं ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांचं बी असंच म्हणणं आहे. ते सगळं ठीक आहे पण एका सरकारी अधिकाऱ्याचा चेक नाक्यावर तेही एका मालगाडीच्या खाली येऊन मृत्यू होतो, म्हणजे विषयाला तर फाटे फुटणारच ना.
त्यात मीडियाने तर हा खूनच झालाय असा निकाल सुद्धा लावलाय. त्यामुळे हे प्रकरण थोडं निवळून द्यावं लागेल. ते तात्यासाहेब बघतीलच. हो, पण पुढचं काम करायला थोडा ऍडव्हान्स द्यायला लागेल. कारण कसं आहे, प्रोसिजर खूप मोठी आहे ना केसची. त्यामुळं एक मिनिट साहेब. साहेब आमचा एक माणूस आता पैसे घेऊन येईलच. बर, पण तुम्ही पण जरास स्पीड लावा. उगाच त्या ड्रायव्हरच्या बायका पोरांचं हाल नको. गरीब फॅमिली आहे. हो, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. जामीन तर त्याला 100% मिळेल. त्याची मी 100% काळजी घेतो. फक्त सुनावणी आणि तारखा तर चालूच राहतील. सर, तुम्हाला बाहेर भेटायला एक मुलगी आली आहे. मला? आणि ते बी इथं. इथं यायला येतो, मला माहिती ना आतमधीच. चल बघू. तुमच्या आले घेऊन जाईल माझा जीव. अरे ह्या स्वतः जिथं माझं काम असतं नेमकं तिथंच कशा प्रकट होता तुम्ही? नाही, आता काय नवीन कारण शोधून काढले तुम्ही भांडण करायला? मी यांच्या मम्मी साहेबांची जाहीर माफी मागायला आले. बाबो, काय रे, काय झालं सत्या कानाला तुझ्या? अरे कानानं सपन पाहिल्यासारखं वाटते रे. होय काय, माझ तर दोन्ही काम कायम सपनात असते रे. होय सत्या, नोकरी सोडून मॅडम एक दिस काय घरी बसल्या? सगळा तोराच निघून गेला गे अंगातनं. असं पाहिजे, 0 मिनिटात अक्का आली पाहिजे. आय लाईक इट, बेस्ट. कवा मागायची माफी? कवा काय, आज आत्ता लगेच. चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा? येस, मम्मी साहेब इथंच आहेत, ज्येष्ठ नागरिक कट्टे हो. फित का पाय आल्यात, तो तिकडच जाऊया. मॅडम, लगेच विचार बदलला का काय? नाही नाही, चला जाऊया. या या मॅडम प्लीज. सई कवी. काय मम्मी? ज्येष्ठ नागरिकाच्या कट्ट्याचं उद्घाटन करताना माझं हे थोबाट दिसलं पाहिजे की नाही? होय मम्मी. अग, समोरनं शूटिंग करा. होय मम्मी. समजे ज्येष्ठ नागरिक, वेलकम वेलकम. या 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 या. ज्येष्ठ नागरिक कट्टा लोकार्पण सोहळा. या सोहळ्याचं उद्घाटन माझ्या हस्ते म्हणजे मायाताई सुर्वे उर्फ मम्मी साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. तर आता त्या कट्ट्याच्या संबंधी मी 2 शब्द सांगणार आहे. तेव्हा तुम्ही समजानी ते शांत चित्ताने ऐकून घ्यावे. अप्पा अहो, तुम्ही ज्येष्ठ नाही श्रेष्ठ आहे सा, तेव्हा तिथं बसा. आणि टाया तवा. आता इथं कुणाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं असल, डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असल, हार्ट फेल होता होता राहिला असेल, असे समदे म्हातारे कोतारे ज्येष्ठ नागरिक, तुम्ही समदे जण
त्या कट्ट्याच्या उद्घाटन प्रसंगी आला त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. काय मोरयाजी कशा आहेत, बरे आहेत का? आता बघा ह्या मोरयाजी आता जातात का मग जातात, आता जातात का मग जातात असं वाटून सुद्धा त्या हिताल्या त्याच्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. तेव्हा ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही तर करावं असं माझ्या वाघाच्या म्हणजे माझ्या सत्याच्या मनात आलं. आणि मग मी त्याला म्हणलं जे काही करायचं आहे ते आताच कर. कंचन हिंदी पिक्चर मध्ये मी ऐकलं होतं अभी नाही तो कभी नाही, म्हणून मी त्याला म्हणलं जे काही करायचं असं ते आताच कर. कारण जर एक दिस ही संधी म्हातारी माणसं गचकली तर काय करायचं. अरे जोक्स बाजूला ठेवा, पण हो ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा तुमच्यासाठी म्हातारपणाची काठी आहे. एक दिस तुमचे सगळे सहकारी हेतून निघून जातील, पण त्यांच्या आठवणी तुमच्या हृदयात काळजात मनात कायम कोरल्या जातील ह्याची मला गॅरंटी आहे. काय मी बोलत राहिले. राजेंद्र अप्पा तुम्ही बी दोन शब्द मांडा. मी काय म्हणते बसा, आपण आता फोटोज घेऊ समजा बरोबर. सवय कवे फोटो घ्या, या समजा आपण फोटो घेऊ. आपण बरोबर स्पेशल फोटो काढा, उद्या पेपरात छापला पाहिजे. मम्मी हा एक्सक्यूज साइड साइड प्लीज. हा सत्य माझं लेकरू कोकरू आगरू. मम्मी कोण आलंय बघ.